अमित शहा काय म्हटले, अमित शहा म्हटले की सर्व भ्रष्टाचारी लोकांचे सरदार पवार साहेब आहे. आता काही काळापूर्वी जर आहात त्यांनी आरोप केला असता तर काही लोकांना थोडस कन्व्हिन्स करू शकले असते ते, पण आता कन्व्हिन्स करू शकत नाही. कारण त्या सर्वच लोकांना आमच्या पक्षातल्या फोडून त्यांनी त्यांच्याशी मैत्री केलेली आहे, त्यांना सत्ता दिलेली आहे, सत्तेत शेअरिंग केलेलं आहे आणि अलायन्स मध्ये ते पार्ट आहेत. आणि त्यामुळं अमित शहा काहीही म्हटले तरी महाराष्ट्राला आणि देशाला माहिती की जवळपास 60 वर्षाच्या कालखंडात शरद पवार साहेबांच्यावर एकही ब्लॉट आलेला नाही. अनेकांनी त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, अनेक खोटे आरोप करण्यात आले, त्या सगळ्यातून सही सलामत ते सुटलेले आहेत. कारण शरद पवार साहेबांना आम्ही सगळे जवळून बघतो, कधीही बेकायदेशीर काम कुणाला करायला ते सांगितलं नाही, केलं नाही. त्यामुळे शरद पवार साहेब काय आहेत ते महाराष्ट्राला माहिती आहे, अमित शहा काय आहेत अजून कळायचंय, पण त्यांच्याबद्दल ज्या माहित्या महाराष्ट्राला उपलब्ध आहेत त्या बघितल्या तर या त्यांच्या आरोपाला महाराष्ट्र भीक घालेल असं मला वाटतं.